વૈજિક રાશિ કે તેનો રહેલી ક્રિયા યા પ્રકરણમાં આપણ એક ચલ સમીકરણ म्हणजे काय ते पाहूया की ज्या समीकरणांमध्ये एकाच चलाचा वापर केलेला असतो अशा एकचल समीकरणांविषयीची उदाहरणे आपण आता अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम पहिलं उदाहरण आहे 2x + 2 = 8 हे समीकरण आहे. यामध्ये एक्स हे एकच चल वापरलेला आहे आणि अशा चलाची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणजे चलाची समीकरणाची उकल आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी 2x + 2 = 8 आता चलाच्या सोबत जी दुसरी संख्या आलेली आहे त्या दोघांमध्ये जी क्रिया आहे त्याच्या विरुद्ध क्रिया आपल्याला वापरावी लागेल. बेरजेच्या विरुद्ध वजाबाकी आहे. दोन्ही बाजूंमधून आपण 2 वजा केले दोन्ही बाजूतून 2 वजा केले म्हणजेच या ठिकाणी 2x जसाच तसा 2 × 2 मिळेल 0 इकडच्या बाजू फक्त राहिला 2x. 8 × 2 = 6 यानंतर x ची किंमत शोधायची आहे. x या चलासोबत 2 आलेला आहे. दोघांमध्ये गुणाकार क्रिया आहे म्हणून समानतेचा भागाकार गुणधर्म दोन्ही बाजूला 2 ने भाग दिला. बे एक बे राहिला फक्त x बरोबर 2 ने 6 ला भाग दिला उत्तर आलं 3. अशा पद्धतीने या समीकरणाची जी किंमत मिळाली चलाची किंमत जी मिळाली ती 3 मिळाली म्हणजे समीकरण आपण सोडवलं. यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये 3x + 5 = x - 17 या समीकरणात देखील x हे चल आले आहे आणि या चलाची किंमत म्हणजे समीकरणाची उकल आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी 3x + 5 आलेला आहे. दोघांमध्ये वजाबाकी क्रिया आहे म्हणून समानतेचा बेरीज गुणधर्म दोघी बाजूंमध्ये 5 आपण मिळवले. काय होईल की पहा ऋण 5 आणि धन 5 यांची वजाबाकी झाली 0 म्हणजे राहिला फक्त 3x = x जसाच तसा 17 + 17 = 5 दोघांची वजाबाकी झाली. 17 मधून 5 गेले 12 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण आलं. आता यानंतर बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूकडे x आपल्याला काढून टाकायचा आहे. दोघांमध्ये आता या ठिकाणी हा धन x आहे म्हणून आपल्याला दोन्ही बाजूंमधून x वजा करावा लागेल. 3x मधून 1x वजा केला बरोबर या x मधून x वजा केला. दोन्ही बाजूला सारखीच क्रिया केली नंतर -12 आपण लिहिणार. आता काय होईल ते पहा 3x मधून 1x गेला राहिले 2x बरोबर x मधून x गेला 0 त्यानंतर -12 हे उत्तर राहिलं. आता x या चलाची किंमत शोधायची आहे 2 × x = -12 मग यांच्या गुणाकार आहे म्हणून भागाकार गुणधर्म दोन्ही बाजूला 2 ने भाग दिला. बे एक बे राहिला फक्त एक्स. 2 ने √12 ला भाग दिला. बे एक बे 2 × 12 उत्तर ऋण 6 हे उत्तर आलं. हे झाले दोन्ही उदाहरण. यानंतर एक शाब्दिक उदाहरण आपण पाहूया. एक नैसर्गिक संख्या व तिची लगतची पुढची संख्या यांची बेरीज 69 आहे. तर त्या संख्या कोणत्या? मग एक नैसर्गिक संख्या म्हणते ही संख्या आपल्याला माहीत नाही. मग माहीत नसलेल्या संख्येसाठी आपण अक्षराचा वापर करतो म्हणून एक नैसर्गिक संख्या आपण एक्स मानली आणि तिच्या पुढची लगतची संख्या म्हणजे साहजिकच एक्स मध्ये 1 मिळवला म्हणजे त्याच्या लगतची पुढची संख्या आपल्याला मिळणार आहे. या दोघांची बेरीज 69 आहे. मी यांची दोघांची बेरीज मांडली बरोबर 69. हे काय काय झालं? समीकरण काय झालं? एकचल समीकरण. आता हे समीकरण सोडवूया म्हणजे आपल्याला ती नैसर्गिक संख्याही मिळेल आणि तिच्या लगतची पुढची संख्याही मिळेल. या ठिकाणी x + x + 1 = 69 या दोघांची बेरीज झाली 1x + 1x = 2x + 1 = 69. यानंतर या ठिकाणी
एक चलाची किंमत शोधण्यासाठी त्याच्या सोबत आलेली जी दुसरी संख्या असते त्यांच्यातील क्रिया बेरीज आहे म्हणून वजाबाकी गुणधर्म दोन्ही बाजूंमधून एक वजा केला. आता पाहूया दोन एक जसा तसा एकातून एक गेला शून्य त्यानंतर एकोणसत्तर मधून एक गेला 68 म्हणजे 2x = 68. या ठिकाणी 2x म्हणजे 2 × x आहे गुणाकार आहे तर समानतेचा भागाकार गुणधर्म दोन्ही बाजूला 2 ने भाग दिला म्हणजे आपल्याला x या चलाची किंमत शोधायला सोपं होईल. पाहूया 2 × 1 राहिला फक्त x बरोबर 2 × 1 2 × 3 = 6 आणि 2 × 4 = 8 उत्तर आलं 34. एक्स ची किंमत मिळाली 34 म्हणजे ती नैसर्गिक संख्या 34 आहे आणि तिच्या लगतची पुढची नैसर्गिक संख्या 35 आहे. 34 आणि 35 अशा त्या दोन्ही संख्या आपण शोधल्या. अशा पद्धतीने आपण एकचल समीकरण सोडवू शकतो.